बरं. मी यापूर्वी ड्रायव्हर म्हणून कामाला होतो. ज्यावेळेस ड्रायव्हर म्हणून कामाला असताना एक शेतकरी कुटुंबातून मुंबईला जाऊन ड्रायव्हरची नोकरी केली. ड्रायव्हर असताना अतिशय हलाखीची परिस्थिती होती. त्यावेळेस एक म्हणजे मुंबईसारख्या दुनियेमध्ये मी काम करत होतो. त्यावेळेस मला असं वाटायचं का मी आयुष्यात काहीतरी पुढं गेलं पाहिजे. मला आयुष्याचं काहीतरी म्हणजे एक उच्चांक गाठायचं होतं. त्या दृष्टीने आम्ही नेहमी काय होतं मी कंटिन्यूअस 14-15 तास मदत करायचो. पण त्यावेळी ते जे अपेक्षित यश होतं ते यश मिळत नव्हतं. नंतर कालांतरने 2010 साली मी जॉब सोडला, कंटाळलो मुंबईला आणि पुन्हा गावाकडे आलो. आणि गावाकडे येऊन ज्यावेळेस मी पुन्हा एक वाळूचा ट्रक चालू केला, वाळूच्या ट्रकमधून खडी प्रोग्रेसचं मटेरियल हे दिवसेंदिवस याच्या ह्या प्रगती करता करता एक दिवस असा आला की असं वाटलं की चला आपण एक फिल्म हा सुद्धा एक व्यवसाय होऊ शकतो आणि त्या व्यवसायाकडे आपण का नाही पाहू शकत, व्यवसाय म्हणून का नाही पाहू शकत. मग अचानक शेवटी मी 2018 साली माझा चित्रपट निर्मिती करण्याचा निश्चय केला आणि माझ्या चित्रपटाची यशस्वी मी प्रदर्शन करू शकलो. आणि त्यावेळेस काही गोष्टी मला कळल्या, समजल्या, चित्रपट दुनियेत काय होऊ शकतं काय होऊ शकत नाही त्या अनुषंगाने आज एक कमर्शियल व्यवसाय म्हणून मी या चित्रपटाकडे पाहतो. आणि आता मी हा जो चित्रपट मी जुगाड म्हणून घेऊन आलो आहे, आयुष्याचं कसे कसे जुगाड असू शकतात, आयुष्यात काय जुगाड करावे लागतील आणि ते जुगाड करता करता माणसाचं दुसऱ्या माणसाचं नुकसान होऊ नये याची काळजी कशी घेतली पाहिजे हा एक या चित्रपटाचा मी संदेश पण देतो आहे. आणि हेच मी आयुष्यात शेवटपर्यंत मनाशी बाळगलं होतं की कधी कुणाचं नुकसान करायचं नाही. जरी एखाद्या ठिकाणी आपला फायदा नाही झाला तर चालेल, पण कुणाचं आपल्यामुळे कुणाचं प्रॉफिट नाही झालं तर चालेल, पण कुणाचं नुकसान होऊ नये हा उद्देश मी कायम मनाशी बाळगत राहिलो. आणि तो उद्देश मनाशी ठेवून मी आज जुगाड या चित्रपटाची निर्मिती काय सांगतात. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. शेतकऱ्यांसाठी एखादा फिल्म वगैरे तुम्ही काढणार? या चित्रपटामध्ये जे काही आत्महत्याग्रस्त शेतकरी होतात, आज आत्महत्या करतात, या हे का आत्महत्या करतात, म्हणजे तिथली सावकारकी असेल, तिथली सत्तास्थापित असेल, हे आम्ही जुगाडच्या माध्यमातून दाखवत आहोत. त्यातनंच एक शेतकरी अतिशय म्हणजे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याच्या घरातला मुलगा आहे, जो नायक जो आहे तो. आणि त्या नायकांनी जुगाड करता करता आपल्या आईवडिलांनाही वाचवलं आणि शेवटी परिपूर्ण हा एक तो व्यवसाय ठरू शकला. आणि शेतीला सुद्धा व्यवसायाचं रूपांतर कसं देता येईल याकडे प्रयत्न केला पाहिजे. असाच काही संधी देण्याचा प्रयत्न मी जुगाडमधून केला. काय सांगतात महाराष्ट्रातले जे शेतकरी आत्महत्या वगैरे करतात अशा शेतकऱ्यांना काय तुम्ही आव्हान करता? अशा शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो का आत्महत्या करायची गरज नाही, तुम्ही त्याचा दृष्टिकोन बदला. त्याकडे पाहण्याचं जे लक्ष वेधण्याचं आहे, आजही माझ्याकडे 1 रुपया नसताना सुद्धा मी आज या ठिकाणापर्यंत निर्माता म्हणून मी काम करतो आहे. ज्यावेळेस मी निर्माता म्हणून करतो माझ्याकडे कुठलंही भांडवल नव्हतं. भांडवल नसते हे आपण सांगायला कारण हे कारण नसलं पाहिजे. मला सिद्ध करायचं, मला स्वतःला सिद्ध व्हायचं हे उद्दिष्ट असलं पाहिजे. माझं शिक्षणही असं काही पुरेसं झालं असं काही नाही. मी 10वी शिकलेलो आहे. 10वी शिक्षणात नंतर सुद्धा मला इतकं जाणवलं की मला हवं ते साध्य करता येऊ शकतं. फक्त त्याला निश्चय महत्त्वाचं आहे आणि सांगायला बरंच काही आहे, पण त्यातनं फक्त तुमचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे, तुमचे विचार चांगले पाहिजे, उच्च विचार ठेवा, जीवनात नक्कीच यश मिळेल. अगदी शेवटचा प्रश्न, तुम्ही एक शेतकरी आहात, एक कामगार आहात, तुम्ही खूप काबाडकष्ट केलेलं आहे, काय सांगता तुम्ही शेतकरी असून तुमचा जो दृष्टिकोन आहे हा जो चंदेरी दुनियामध्ये काय तुमचं स्वप्न आहे, कशा पद्धतीने तुम्ही पाहता? मलाही आज असं वाटतं का ह्याचं एक कमर्शियल एक बिझनेस म्हणजे व्यवसाय म्हणून प्रत्येक दृष्टीकडे लक्ष द्यावं. तुम्ही शेती करत असाल तरी त्याला व्यवसायाचं स्वरूप द्याव. जसं की सुरुवातीचा पिक्चर बघताना काही मला इमोशन्स आडव्या आल्या होत्या, पण आज मी इमोशन्सला बाजूला करून पुन्हा एकदा व्यावसायिक स्वरूपातून मी हा चित्रपट पूर्ण करणार आहे. नाव सांगा. संदीप पोपट टकले. मी शेती